मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा अमित शहांसोबत झालेली नाही, मात्र आम्हाला मंत्रिमंडळ विस्तार करायचा योग्य वेळ तो आम्ही करू. मला आता त्याची माहिती नाही नेमकं काय घडलंय, पण त्याची माहिती घेऊन योग्य कारवाई करू. मराठवाड्यासाठी आज एक महत्वाची बैठक आहे, गेल्या अनेक वर्षांचा अनुशेष पण आहे, या सगळ्यांबाबत चर्चा होणं अपेक्षित आहे, काय सांगा? मुळामध्ये ही जी बैठक आहे, ही बैठक प्रत्येक जिल्ह्याने जो आपला जिल्हा नियोजनाचा प्लॅन तयार केला असतो तो प्लॅन या बैठकीमध्ये आमच्यापुढे सादर होतो, आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांचे प्लॅन एकत्रित करून बजेटच्या वेळी आम्ही त्याचा विचार करतो. त्या संदर्भातली बैठक आहे. आता मुळातच यावेळी आचारसंहिता सुरू असल्यामुळे आम्हाला अतिशय लिमिटेड अशा प्रकारची परवानगी ही इलेक्शन कमिशनने दिली आहे, त्यामुळे या बैठकीत कुठल्याही मेजर चर्चा आम्हाला करता येणार नाही, पण प्लॅन सादर करून घेता येईल, त्यामुळे ती प्रोसेस आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर पुन्हा एकदा आचारसंहिता संपल्यानंतर काही प्रमुख लोकांशी बोलून आणि मग मराठवाड्याला काय देता येईल ते बजेटच्या वेळी आम्ही करणार. काल दिल्लीमध्ये काय घडलं ते तुम्ही संध्याकाळी सांगितलं, मात्र अमित शहांसोबतही चर्चा झाली मंत्रिमंडळ विस्ताराबाबत, त्याची माहिती नाही तुम्हाला? मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा अमित शहांसोबत झालेली नाही, मात्र आम्हाला मंत्रिमंडळ विस्तार करायचा योग्य वेळी तो आम्ही करू. माझीच्या अधिकाऱ्यात अशी माहिती आली की तुमचा आणि एकनाथ शिंदे आणि तुमचा जो शपथविधी होता त्याच्यासाठी काल त्याचं उत्तर ऐकलं नाही का? मी कालच दिलंय उत्तर त्याचं. सर, आमदार बांगरांनी काल मारहाण केली एका प्राचार्याला. आमदार बांगरांबाबत सातत्याने असले प्रकार घडत आहेत, तुम्ही पण सूचना केल्या होत्या, मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या होत्या. मला आता त्याची माहिती नाही नेमकं काय घडलंय, पण त्याची माहिती घेऊन योग्य कारवाई केली. पुण्यात 7 लोकांची आत्महत्या काल नदीत सापडली होती, प्राथमिक ती आत्महत्या होतं असं आलं, नंतर आता तो खून आहे आणि कुठल्या तरी हुतात्मी याच्यातनं किंवा करणीबाबत झालंय असं. या संदर्भात आता तपास चाललेला आहे, त्यामुळे कुठल्याही कन्क्ल्युजनवर लगेच पोहोचता येणार नाही. तपास एका योग्य टप्प्यावर पोहोचला